राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असताना मुंबईचे प्रवेशद्वार असलेले आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा पनवेल मतदारसंघात समाजसेवक कांतीलाल कडूंसाठी पनवेलकर एकवटले. मेळावा घेऊन आमचं ठरलं म्हणून त्यांनी कांतीलाल कडूंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या सभेतून पनवेलमधील नागरिकांनी कांतीलाल कडूंना एकमुखी पाठिंबा जाहीर करून यावेळी पनवेलमध्ये परिवर्तन करायचेच असा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्यासमोर कांतीलाल कडू यांचे कडवे आव्हान उभे राहिले असल्याचे चित्र आहे. सर्व सहकाऱ्यांनी यंदा असं एक थीम आणली की आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे. पनवेलकर म्हणतात की आमच्या बाजूनं कोणी नाही आहे, प्रत्येक राजकीय पक्ष येतो, ते हुकूमशाही लागतात. आमचा उमेदवार अक्षरश उमेदवार पनवेलकरांवर लादले जातात. मग जनतेच्या समुदायातून त्याने असं ठरवलं की आता आमचं ठरलंय. पण आजच्या मेळाव्यातून काय झालंय, आमचं आता नक्की ठरलंय. काय ठरलंय? तर कांतीलाल कडूंना सामान्यांचा बुलंद आवाज म्हणून उमेदवारी द्यायची. कधी कोणी देवो, कुठल्याही पक्षाने द्यावं, आघाडीने द्यावं, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि उमेदवारी दिल्यानंतर निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा जनतेने घेतलं, हे पहिल्यांदा घडतोय. पूर्वी काय होतं, आत्तापर्यंत काय चालत आलंय, कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचा नेता उभा राहतो, तो त्याचा मुलगा, भाऊ, बाप, काका, ता, मामा त्यांना पनवेलकरांवर लादतो. पण आता माझा असं कोणच नाही आहे, मला राजकीय वारसा नाही आहे, मला सामाजिक वारसा आहे. आणि मी जी काही समाजासाठी गेली 30 वर्ष काम करतोय, कारण असं एकाएकी झाडाला फळं येत नाही. तर आत्ता जे बहरलेलं झाड तुम्हाला दिसतोय, टवटवीत झाड दिसतोय, लोकांना सावली देणारं, आपुलकी देणारं, ममता देणारं, माया देणारं आणि लोकांची कामं करणारं जे कल्पवृक्ष तुम्हाला दिसतोय, त्या कल्पवृक्षाच्या सेवेच्या व्रताला आता जवळजवळ 30 वर्ष झाली. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी ठरवलंय की आता बस झालं, आता पनवेलमध्ये घराणेशाही नको, हुकुमशाही नको, राजकीय ताकद नको, पैसे नको. आता आम्हाला आमचा पनवेलच्या जनतेचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नेतृत्व करणारा असं व्यक्तिमत्व पाहिजे की जो ठेकेदार नसेल, ज्याला कसली हाव नाही, जो विरक्त आहे आणि ज्याला फक्त समाजसेवेचा वसा आहे, समाजसेवेचा रथ आहे, समाजसेवेचा संध आहे, असा सामाजिक चेहरा म्हणून माझ्याकडे लोक बघतात. कडू साहेब, आज ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आपण जो मेळावा घेतला, त्याला कशा स्वरूपाचा प्रतिसाद आला तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं? एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद क्या पाहते. अगदी आमचं गेल्या रविवारी ठरलं, पण आमचं ठरलं म्हणजे काय, फक्त सभा घ्यायची किंवा एक बैठक घ्यायची ठरलं. शुक्रवारी आम्ही हॉल बुक केला, शुक्रवारी लोकांना मेसेज पाठवले आणि 2 दिवसात ही जनसागर उसळला. या लाटा आता कोणी थोपवू शकणार नाही आहेत. हे त्या जनसामान्यांच्या लाटा इकडं आल्या की तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा सामान्य माणसाच्या अंतःकरणातून ज्याचा उद्रेक होतो सामान्य माणसाच्या, की आता न्याय आपण देण्यासाठी, क्रांती घडवण्यासाठी बंड करायला पाहिजे. प्रस्थापितांविरोधात पुकारलेलं बंड हे आजच्या मेळाव्याचं परीक्षण निरीक्षण आहे.